नववीमध्ये नापास झाल्यामुळे वर्ष वाया जाऊ नये यासाठी नववीची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. जून 2018 पासूनच हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. दहावीमध्ये नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं 3 वर्षांपूर्वी घेतला. याच धर्तीवर आता 9वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षाही घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागानं काढलेल्या आदेशात ही फेरपरीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 9वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष या निर्णयामुळे वाचणार आहे. दुसरीकडे शाळांना मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मेपासूनच तयारी करावी लागणार आहे. मेमध्ये या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर करण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत. तर जूनच्या शेवटी या परीक्षा घेण्याबाबतही आदेश या निर्णयामध्ये देण्यात आले आहेत. 9वीमध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो, ज्याचा परिणाम 10वीच्या मार्कांवरही पडतो. त्यामुळे जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा नापास विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्यानं या निर्णयाचं शाळांनी स्वागत केलंय. वैयक्तिक कारणास्तव परीक्षेला बसता न आलेल्या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फायदाच होणार असल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलंय. मला स्वतःला आणि आमच्या सर्वच मुख्याध्यापकांना हा निर्णय आवडलेला आहे, कारण याच्यात मुलांचं भविष्य दडलेलं आहे. अनुत्तीर्णाचा शिक्का माथी बसण्यापेक्षा पास होऊन पुढच्या इयत्तेत जाणं हे केव्हाही मुलांना आवडणार आहे. त्यांच्या मनावर येणारा, मानसिकतेमध्ये येणारा जो काही बदल आहे तो यानं नक्कीच नाहीसा होणार आहे. परीक्षेची एक भीती जी मुलांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, ती दूर होईल आणि ते नक्कीच 9वीतून 10वीत पुढच्या वर्षी अगदी आनंदात. 10वीच्या फेरपरीक्षेच्या धर्तीवर जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाच्या अंमलबजावणीचा ताण शिक्षक आणि शाळा प्रशासनावर पडणार आहे. दुसरीकडे बऱ्याचशा शाळांकडून 10वीच्या अभ्यासक्रमाला एप्रिलपासूनच सुरुवात केली जाते, त्यामुळे पुनर्परीक्षेमध्ये पास झाल्यावरही विद्यार्थ्यांना वेगळं मार्गदर्शन करावं लागणार आहे. त्यामुळे 9वीच्या पुनर्परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी यावरच 10वीच्या उत्तीर्णांचा टक्का अवलंबून असणार आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.